आनंद ऋषी हॉस्पिटल आणि लायन्स क्लब ऑफ सेवा यात्री यांच्या वतीनं आणि कटारिया परिवार यांच्या सहकार्यानं कान नाक घसा तपासणी शिबिराचं उद्घाटन श्रीमती जयश्रीताई कटारिया यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगरसेवक किशोर डागवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 116 जयंतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि लायन्स क्लब ऑफ सेवा यात्री यांच्या संयुक्त विद्यमानं कटारिया परिवाराच्या सहकार्यानं कान नाक घसा तपासणी शिबिराचं उद्घाटन श्रीमती जयश्री कटारिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेविका सुवर्णा जाधव, विना बोज्जा, आशाताई बोरा, सीए अशोक पितळे, दत्ता जाधव, श्रीनिवास बोज्जा, गोकुदास पितळे, मोहनलाल पितळे, आनंद पितळे, राजीव गांधी जीवनदाय आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर ज्ञानेश सौतलवाड, डॉक्टर विनायक म्हस्के, शिबिराच्या तज्ज्ञ डॉक्टर सुकेशिनी गाडेकर, सतीश लोडा इत्यादी उपस्थित होते. वैद्यकीय सेवा महाग असल्यानं सामान्य रुग्ण उपचार घेण्याचं टाळतो. शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलमध्ये येतो. आनंद ऋषीजी हॉस्पिटलची सेवा ही अल्पदरात सर्वसामान्यांना परवडणारी असल्यानं रुग्णांची संख्या वाढत आहे. शिबिरांमध्ये रुग्णसेवा हेच उद्दिष्ट असल्यानं सर्वसामान्यांचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलनं सावेडी उपनगरात शाखा लवकरच सुरू करावी असं प्रतिपादन नगरसेवक किशोर डागवाले यांनी केलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार आणि भाषणही झाली. नगर शहरामध्ये अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना खरं काम समाधानकारक कोणत्या कामात वाढलं असं काम आमच्या माध्यमातून झाल्याबद्दल खरं आम्हाला त्याचा एक अभिमान वाटतो की चांगल्या की जिथं खरंच रुग्णांना अत्यंत अल्पदरात असं उपचार मिळतात त्याला आज पाहिलं. आपण या जीवनामध्ये जर कुठं दवाखान्यात जायचं असतं कोणत्याही कुटुंबात खरं अशी वेळ आली नाही पाहिजे. कारण आज पाहिलं तर मेडिकल इतकं महाग झालेलं, वैद्यकीय सेवा संपूर्ण महाग झालेली, परंतु आनंद ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर की त्यांना अत्यंत म्हणजे अल्पदरामध्ये इथं उपचार केले जातात आणि त्याच्यामुळं आज या इथं प्रत्येक शिबिरात ज्यांच्या दरवर्षी आम्ही इथं उपस्थित असतो तर इथं शिबिराला उपस्थित असणाऱ्यांची संख्या देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात असते. कारण शिबिर घ्यायचा त्याच्या माध्यमातून व्यवसाय करायचा असं अनेक ठिकाणी आपण पाहतो. अनेक हॉस्पिटलला गेल्यानंतर आज प्रकारे घेऊन शिबिर घेणं मात्र उद्देश व्यवसाय करणं असतं. आनंद ऋषीजी हॉस्पिटलबद्दल आणि आजच्या या नाक कान घसा विभागाचं या हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टर हे सर्व विभाग सांभाळतात त्या डॉक्टर गाडेकर मॅडम, आपल्या सर्वांना माहिती आहे की आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे नाव आता नुसतं नगर जिल्हा इतक्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या हॉस्पिटलचं नाव झालेलं आहे. त्याची दोनच कारणं आहेत की इथे रुग्णांना अतिशय कमी खर्चामध्ये आणि फार चांगल्या पद्धतीने उपचार केला जातो. कुठल्याही प्रकारची त्याची फसवणूक किंवा त्याची आर्थिक रुबडणूक केली जात नाही. खरं तर आपल्या या हॉस्पिटलबद्दल अनेक मान्यवर अनेक लोकांनी फार चांगले गोष्टी ते बाहेर सांगत असतात. मला खरोखर आज हे आनंद ऋषीजी हॉस्पिटल म्हणजे आपलं जैन सोशल फेडरेशन वर्षभरामध्ये अशा प्रकारची दोन वेळा मोफत उपचार शिबिरं विविध रोगांवरील आजारांवरील उपचार शिबिरं आयोजित करत असतात याचं खरोखर कौतुक वाटतं. या शिबिरात 161 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत ॲडिओमॅट्री तपासणी मोफत करून आवश्यक असणाऱ्या रुग्णांना कानामागील श्रवणयंत्रे मोफत दिली जाणार आहेत. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संतोष भोत्रा यांनी केलं तर प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.